कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत. नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेगाव रस्त्यावर असलेल्या सद्गुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठान प्रांगणात रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी झालेल्या बालरोग तपासणी उपचार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नगर येथील साईदीप हॉस्पिटलच्या वतीनं प्रतिष्ठानच्या पसायदान विद्या मंदिर या निवासी शिक्षण घेणाऱ्या शाळेतील 160 विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या मोफत आरोग्य तपासणी शिबिराबद्दल साईदीप हॉस्पिटलच्या उपक्रमाचं उपस्थितांनी कौतुक देखील केलं. तर यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज प्रतिष्ठानचे प्रमुख हरिभक्त पारायण गुरुवैर्य उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी उपस्थित डॉक्टर मंडळींचं स्वागत देखील केलं व प्रतिष्ठानच्या वतीनं राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. अहमदनगर येथील साईदीप हेल्थ केअर आणि रिसर्च सेंटर यांच्या वतीनं आयोजित बालरोग तपासणी उपचार शिबिरामध्ये MD बालरोग तज्ज्ञ डॉक्टर दीपक SS, डॉक्टर अनिल कुमार कुराडे, डॉक्टर अनिल कुमार एकशिंगे इत्यादी प्रमुख तज्ज्ञ डॉक्टरांनी शिक्षण घेत असलेल्या सुमारे 160 मुलांची मोफत आरोग्य तपासणी करून उपचार केले. नगर येथील साईदीप हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर SS दीपक यांच्या संकल्पनेतून व प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या बालरोग तपासणी उपचार शिबिरात डॉक्टर घोडके, डॉक्टर रोहित वाघ, डॉक्टर सौ काजल वाघ, रिझवान शेख, श्रीमंत भालेकर, वनिता लबडे, विश्वास राजन यांनी या कामी मोलाचे सहकार्य देखील केलं. यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी गुरुवैर्य उद्धव महाराज मंडलिक यांच्या समवेत उपनगर अध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरसेवक सुनील वाघ, नेवासा बुद्रुकचे माजी सरपंच दादासाहेब कोकणे, विद्यमान सरपंच प्रकाश सोनटक्के, उपसरपंच शिवाजी गपाट, सुरेगावचे सरपंच बद्रीनाथ शिंदे, मार्केट कमिटीचे माजी सभापती शंकरराव लोखंडे, PR जाधव, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर शंकर शिंदे, डॉक्टर लक्ष्मण खंडाळे, करणसिंह घुले, नंदू गायके, नगरसेवक अंबादास इरले, तर देवळाली प्रवराचे नगरसेवक सचिन ढूस, ऍडव्होकेट शंकरराव गायके, दिलीप जामदार, शिंगणापूर देवस्थानचे माजी कार्यकारी अधिकारी उदयकुमार बल्लाळ, विनायक लोळगे, संतसेवक रखमाजी नाचन, प्राध्यापक रामनाथ नन्नवरे, कृष्णा शिंदे, सागर महाराज, महेश गवळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पसायदान विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब जिने यांनी केलं. काहीतरी गुगल बघतात, कोणा तरी काही सल्ला घेतात, त्यांना वाटत प्रत्येकाला वाटत की आपण मुलगा डॉक्टरच व्हायला पाहिजे, इंजिनिअरिंग व्हायला पाहिजे, पण तसं नाहीये. आपल्या मुलांना काय चांगलं गुण आहे हे बघा. माझ्या एका मित्राच मुलगी शाळेत जायला रडत होती आणि ती एकदा दोनदा घरात पळून गेली, त्या जबरदस्ती तिला शाळेत सोडत होते म्हणून. मग कॉलेजला आले, कॉलेजमध्ये सुद्धा त्याचं तसंच व्हायचं. मग एक दिवशी ती पळून पुण्याहून पळून नगरला माझ्याकडे आला. मी म्हटलं तुला काय व्हायचं आहे? ती म्हणली मला नटी व्हायचं आहे. असं मी म्हटलं नटी होणं म्हणजे खूप अवघड काम आहे, तुला खूप मेहनत करावं लागणार. ती म्हणली हो नाही तेच होणार. तर प्रतिष्ठानचे प्रसिद्ध प्रमुख पत्रकार सुधीर चव्हाण यांनी आभार मानले. प्रतिनिधी सुधीर चव्हाण, कॉमन न्यूज मराठी, नेवासा.